रामदास आठवलेंना घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता पुढे आठवले भाजपसोबत गेले आणि केंद्रात त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आता एकनाथ शिंदेंनी जोगेंद्र कवाड्यांसोबत युती करून रिपब्लिकन पार्टीच्या कवाडे गटाशी हात मिळवणी केली तर आता उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करून एक नवीन समीकरण तयार केलं आहे या सगळ्या युत्या आघाड्यांमध्ये रामदास आठवले मागे पडले का असा प्रश्न विचारला जातोय आणि हा प्रश्न विचारण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आठवलेंनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाराजी रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटाचं एक दिवसीय अभ्यास शिबिर महाबळेश्वरमध्ये पार पडलं यावेळी भाषणामध्ये आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली आठवले म्हणाले रिपब्लिकन पक्ष भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युतीमध्ये असून आगामी सर्व निवडणुका आम्ही भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युती करून लढणार आहोत मात्र भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं जात नाही ही कंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत आठवलेंच्या या जाहीर नाराजीमुळे आठवलेंच्या गटात सर्व काही अलबेल नाही याचाच प्रत्यय येतोय कुठल्याही निवडणुकीत दलित मतांचा फॅक्टर महत्त्वाचा असतो त्यामुळे प्रत्येक पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या एखाद्या गटाला आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आठवलेंना सोबत घेऊन शिवसेनेने शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुढे आठवले भाजपसोबत गेले भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि पुढे केंद्रात मंत्री करण्यात आलं दोन हजार चौदापासून आठवले आता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका भाजपसोबत एकत्र लढलेले असताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत महाविकास आघाडीचा प्रयोग केला कोणाला वाटत नसताना शिंदेंनी बंड करत फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे फडणवीसांनी याबाबत अमित शहाची भेट देखील घेतली आहे आता या मंत्रिमंडळ विस्तारात आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपदाची अपेक्षा आहे मागे साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवलेंनी याबाबतचं भाष्य देखील केलं होतं परंतु आता बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंनी कवाडेंना आपल्यासोबत घेतल्याने आठवलेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं बोललं जात आहे त्यातच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती अनेक मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला असा आरोप सातत्याने करण्यात येतो आहे त्यातच सर्व रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावं असं आठवले वारंवार म्हटलेले आहेत परंतु प्रकाश आंबेडकर आठवलेंना सोबत घेण्यास तयार नाही आहेत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतल्याने येत्या निवडणुकीत रिपब्लिकन मतं प्रकाश आंबेडकर आणि त्याचबरोबर ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे पर्यायाने आठवलेंची अडचण होण्याची शक्यता आहे रिपब्लिकन पक्षाच्या याच अधिवेशनात रिपाईचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी देखील ठाकरे आंबेडकरांच्या युतीबाबत भाष्य केलं होतं त्याचबरोबर भविष्यातील अडचण देखील बोलून दाखवली आहे महातेकर म्हणाले रामदास आठवले यांनी अकरा वर्षापूर्वी केलेली शिवशक्ती भीमशक्ती भाजप युती यशस्वी ठरली आहे त्यावेळी कोणीही आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व शिवसेना किंवा भाजपशी युती करण्याची हिंमत करत नव्हते मात्र ती युती आठवले यांनी यशस्वी करून जनतेने स्वीकारल्यानंतर अलीकडे जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करून अकरा वर्षापूर्वी रामदास आठवलेंनी घेतलेली भूमिका योग्य होती हाच संदेश दिला आहे मात्र त्यांनी रामदास आठवले यांच्यासोबत एकत्र येऊन ही भूमिका घेतली असती तर ती आंबेडकर रिपब्लिकन राजकारणीची ताकद वाढवणारी भूमिका ठरली असती असं जरी महातेकर म्हटले असले तरी येत्या काळात आठवले नेमकी काय भूमिका घेतात आंबेडकर त्यांना सोबत घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद